अरे अण्णा बिग बॉस मध्ये इलो रे इलो. नाही मला माहिती मी चुकीचं कोकणी किंवा जे काय बोलतोय, पण भावना खूप महत्वाची आहे. हाय, मी अधीश, एबी फिल्मी कबड्डी चॅनल वरती तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत बिग बॉसच्या घरामध्ये जाणारं अजून एक सिनियर व्यक्तिमत्व. आपण कायमच बघतो बिग बॉसच्या घरामध्ये ना सगळ्या वयोगटातील सगळ्या मीडियम्स मधले, म्हणजे अगदी सामाजिक असेल, धार्मिक असेल किंवा सोशल असेल, अशा सगळ्या क्षेत्रातली लोक जातात. ऍक्टर्स मध्ये सुद्धा प्रत्येक वयाची लोक ह्याच्यामध्ये असतात. आणि त्याच्यामध्येच आता एक नाव ऍड होत आहे, ते म्हणजे माधव अभ्यंकर. येस, आपले अण्णा इलो रे इलो. येस, माधव अभ्यंकर जे आपल्याला भेटले होते अण्णांच्या रूपामध्ये, रात्रीस खेळ झाले एक, रात्रीस खेळ झाले दोन, आणि रात्रीस खेळ झाले तीन मध्ये सुद्धा. आता ही गोष्ट वेगळी आहे की भाग दोन आणि भाग तीन तेवढे चालले नाहीत, आता भाग दोन जास्त चालला भाग एक आणि तीन यांच्यापेक्षा. पण त्याच्यामधनं माधव अभ्यंकर हे घराघरामध्ये पोहोचले, ते सुपर डुपर हिट झाले, त्यामुळे आता कलर्स मराठीने ठरवलंय की त्यांना एनकॅश करायचं. अर्थात अजून हे कन्फर्म नाही आहे की माधव अभ्यंकरांनी ही जी ऑफर आहे ही घेतली आहे की नाही, पण माधव अभ्यंकर असू शकतात पुढचे बिग बॉसचे कंटेस्टंट. माधव अभ्यंकर जे याआधी आपल्याला अनेक छोट्या मोठ्या रोल्समध्ये नाटकांमधून दिसले होते, त्यांचं आयुष्य खऱ्या अर्थाने बदललं ते म्हणजे रात्रीस खेळ चाले या मालिकेमुळे. रात्रीस खेळ चाल्यामध्ये जेव्हा त्याचा सेकंड सीझन आला, तो फक्त आणि फक्त अण्णांवरती फोकस होता, अण्णा आणि त्यांच्या रासलीला. आपण सगळ्यांनी बघितला, त्या सुपर हिट झाला. मला इनफॅक्ट हेही आठवते की त्यावेळेला जेव्हा चला हवा युद्धामध्ये माधव अभ्यंकर जी आले होते, तेव्हा त्यांनी सांगितलं सुद्धा होतं की अण्णांच्या भूमिकेनंतर त्यांना किती ठिकाणी कार्यक्रमांना ऍज अ प्रमुख पाहुणा म्हणून बोलायला लागले, अनेक ठिकाणी ते इव्हेंट्स करायला लागले. त्यामुळे आता अण्णा बिग बॉसच्या घरामध्ये येतात आहेत की नाही हे जरा बघणं खरंच खूप इंटरेस्टिंग असणार आहे. पण एक व्यक्तिमत्व म्हणून मला तरी अण्णा म्हणजेच माधव अभ्यंकर खूप विशेष आणि इंटरेस्टिंग वाटतात, आणि ते बिग बॉसच्या घरामध्ये चांगलाच माल मसाला देतील याच्यावरती मला तरी काही संशय वाटत नाही. तुम्हाला काय वाटतं, माधव अभ्यंकर यांनी बिग बॉस केलं पाहिजे का? मला कमेंटमध्ये नक्की सांगा.